संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या शुभहस्ते वायुकुमार चषक कबड्डी स्पर्धे उद्घाटन सोहळा वडगाव साने येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कबड्डी स्पर्धेला 51 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षी पुरुष व महिला ओपन गट भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे वायुकुमार विकास मंडळ वडगाव साहनी येथे आयोजन करण्यात आले. सतत 52 वर्ष चाललेल्या या उपक्रमाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आणि जिल्हा परिषद सदस्य मोहित भाऊ ढमाले यांनी शुभेच्छा दिल्या आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून खासदार अमोलजी कोल्हे यांनी स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लाभली. याबद्दल ग्रामस्थांनी खासदार साहेबांचे आभार मानले. या प्रसंगी वायुकुमार विकास मंडळ अध्यक्ष हंबीर वाबळे, उपाध्यक्ष संतोष तांबोळी, विशाल जुन्नर पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष वाबळे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, वडगाव साहनी सरपंच उज्ज्वला वाबळे, माजी सरपंच वैशाली तांबोळी, बाजीराव ढोरे, जितेंद्र बिडवई, आदिनाथ चौहान, अरुण पारखे, विठ्ठल तांबोळी, उपसरपंच विनाश वाबळे, विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालक तुषार वाबळे, संतोष गुळवे, शांताराम वाबळे, खंडेराव शिंदे, अनिल पांडे, शैलेश वाबळे, रमेश वाबळे, कैलास तांबोळी, सुनील शिंदे, सुरेश तांबोळी, शिवाजी भोर, भाऊसाहेब तांबोळी, संदीप गजानन वाबळे, दत्ता पांडे, अरुण तांबोळी, किरण तांबोळी, किरण कोळसे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सुमित वाबळे, सारिका तांबोळी, सुजाता वाबळे, वैशाली पांडे, तसेच वायुकुमार विकास मंडळातील सर्व सभासद, सर्व मुंबईकरांनी पुणेकर, राधाकृष्ण महिला मंडळातील सर्व सभासद, महिला पुरुष सांस्कृतिक विभाग, कार्यकारी विभाग, सल्लागार, कार्यवाहक स्वागत अध्यक्ष, न्यायदान व व्यवस्थापन समिती, हितचिंतक व सन्माननीय देणगीदार, वायुकुमार युवा प्रतिष्ठानमधील सर्व सभासद आणि ग्रामस्थ वडगाव साहनीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वाबळे यांनी केले तर आभार वायुकुमार विकास मंडळातील मान्यवरांनी मानले. उपस्थित
त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य व्यासपीठ, वेळेची मर्यादा आहे, सगळ्यांना पुढे कार्यक्रम आहे. मी पहिल्यांदा आपल्याला या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने प्रथमतः सर्व शुभेच्छा देतो आणि आपला आवाजा कबड्डी ओपन कबड्डी स्पर्धा ज्या आहेत आपल्या या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण आपलं मंडळ भरत असतं आणि आम्हाला स्वतःला आनंद होत असतो. कबड्डीचा मी स्वतः एक प्लेअर आहे. कॉलेजच्या काळामध्ये, शाळेच्या कालखंडामध्ये मी सुद्धा कबड्डी खेळलेलो आहे बऱ्याच वेळा. आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या स्पर्धा भरवता त्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचं नाव, फार मोठं नाव या कबड्डी स्पर्धेमध्ये आहे. त्या कबड्डी स्पर्धा आपण नुसत्या पुरुषांच्याच नाही तर महिलांच्या सुद्धा भरवता. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये काही कारणास्तव त्या त्याला खंड पडला होता, परंतु आपल्या या सर्व मंडळींनी पुन्हा एकदा त्या स्पर्धा चालू केल्या आणि महिलांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून त्यांचं एक मंडळ आहे तेही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मी मनापासून आपल्या सर्वांना या इंदोर कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण जो वसा आणि वारसा हाती घेतलेला आहे भविष्य काळात निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या पिढीला एक प्रकारे कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितच देशाच्या राज्याच्या लेवलला आपले स्पर्धक निश्चितच जातील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण जे कार्य चालू केले त्याचे महत्व जे आपल्या पुढच्या पुढे निश्चितच येईल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी गोकुळाष्टमीच्या या कबड्डीच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याजवळ आनंद प्रेक्षक आले त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या मंडळाला काही वाटण्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. जय महाराज. वायुकुमार चषक 2024 या उद्घाटनाच्या सामन्या शैली उपस्थित असणारे अध्यक्ष अंबिराबाई वाबळे, उपाध्यक्ष सत्यजी तांबोळी, विशालचंद्रचे चेअरमन सुभाष वाबळे यांचे बंधू दिलीपभाऊ खोदे, खंडूशेख शिंदे, मोहिबू रमाने, गुलाबशेख पारखे, जितूभाऊ पुरई, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष वैशालीताई तांबोळी, सरपंच जगताई वाबळे, अतुचे वाबळे, चिंतनजी वाबळे, ऋषीभाऊ कृष्णधन, अविनाशजी वाबळे, सारिकाताई तांबोळी, कैलाशजी तांबोळी, समस्त गावकरी, सगळे खेळाडू, सगळे पंचमंडळी, पत्रकार बांधव सगळ्यांना जय शिवराय. खरं तर सगळ्यांना आधी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की खासदारांना पुढे जायचंय. प्रामाणिकपणे सांगतो माझ्या आजच्या शेड्यूलमध्ये हा कार्यक्रम नव्हता, म्हणजे काल मला काही मंडळींनी हॅन्डबिल दिलं होतं, त्यामुळे कार्यक्रम सांगणाऱ्या 52वी हे कौतुक आहे. 52व्या वर्षी हे सरळ आपण 52वं वर्ष आहे स्पर्धेचं एक खरोखर अभिमानास्पद गोष्ट. पण आधीचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते, पण नंतर हर्षद मला दिलीपभाऊंनी सांगितलं, आमच्या रमेश भाऊंनी सांगितलं की काही झाले तरी आपल्याला वडगाव स्थानी जावं लागेल, त्यामुळं पुढचा कार्यक्रम थोडा आता वळतीला 4 वाजताचा खरं तर कार्यक्रम होता, आता जायला उशीर होईल. पण मग असं सांगितलं तर खासदारांना पुढच्या कार्यक्रमाला पोहोचायला वेळ होतो, पण आपल्या कार्यक्रमाला येणं मला वाटतं हे कर्तव्य होतं. कारण त्याला 2 महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे हे इंडोर कबड्डी स्टेडियम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावात आहे आणि दुसरं म्हणजे ही जी सगळी मंडळी आहे तब्बल सुवर्ण महोत्सवानंतर सुद्धा त्यांच्या संस्कारावर पुढे चालत, त्यांच्या आदर्शावर पुढे चालत आपण सगळ्या मंडळींना अध्यक्ष हा जो वसा आणि वारसा पुढे चालवला खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो. खर तर कबड्डी जसं मोहित भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने शाळेत असताना खेळायचो, इंटर स्कूल पण खेळायचो, पण नंतर राजकारण झाल्यानंतर कळलं जसं भाऊंनी सांगितलं बाद झालेला खेळाडू परत येतो, पण त्यामध्ये कबड्डीमध्ये आक्रमण आणि बचाव या दोन फार महत्वाच्या गोष्टी असतात. 2 जुलैला पक्षामध्ये उलट पालट झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी खरं तर माझेरावचे पक्ष पूर्ण बचावाच्या भूमिकेत होता आणि लोकसभेला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो कबूल दिला त्यानंतर आता विधानसभेला आक्रमणाच्या भूमिकेत जावं लागेल अशी जी खेळाचा जो फायदा होतोय हा खरोखर खेळाचा फायदा आहे. पण आपण सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, पुण्यातली मंडळी असतील, मुंबईकर मंडळी असतील, या सगळ्या मंडळींनी सातत्यानं मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याचा जो एक जी भूमिका घेतली आणि
इथे येत असताना सारिका ताई असतील, कैलास तापोळे असतील, शैलेश भाबळे असतील, खड्डूशेठ असतील, सुनील शिंदे असतील, अशी भोर असतील, प्रवीण भाबळे असतील, या सगळ्यांची आग्रही भूमिका होती. साहेब काय झालं तरी तुम्ही वडगाव सांगित पाहिजे, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो. कारण जसं क्रिकेटच्या बाबतीत झालं की आधी क्रिकेटच्या नंतर जसं आयपीएल आलं आणि क्रिकेट खेळाडूंचं आयुष्य बदललं, त्या पद्धतीने कबड्डीमध्ये प्रो कबड्डी लीग आणि प्रो कबड्डी लीग नंतर अनेक कबड्डीतल्या खेळाडूंचं आयुष्य बदललं. केवळ खेळणे ही खिलाडू भावना ही खेळाडू वृत्ती सुद्धा प्रत्येकामध्ये वाढीस लागावी, आणि यासाठी आपला हा जो उपक्रम आहे याला मी मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय श्री. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वडगाव सहानी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि